आला पुढा झोपलेली घे आला पुजा या ठिकाणी या किनारपट्टीवर घरं जे आहेत ते 6 महिने पाण्यामध्ये असतात. शासनाने यांना घरं दिलेली आहेत, परंतु पोट भरण्यासाठी हे लोक पुन्हा 6 महिने आपापल्या जुन्या घरला शासकीय सूचना मिळाल्याच्या नंतर त्यांनी शासकीय घरामध्ये स्थलांतर होतात. असं या ठिकाणी हे आला पुढा केरळ येथील समुद्र किनाऱ्यावर किनाऱ्यावरती असलेले हे शहर हे गाव ब्रेकच्या नंतर पुन्हा ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी पुन्हा सुपारी कुठे मिळते, काजू काजू तयार होतात ते पुन्हा पोरगा खरा आनंद या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद. आमचे ईशंभरावजी पाटील ते घेत आहेत खऱ्या अर्थाने माशाच्या वासानं त्यांचं डोसकं दुखत आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रवास सुखकर होतो आहे. जहाजामधला हा प्रवास अत्यंत या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी थोडी घ्या की तुम्ही मजी मालिश मशाज चालू आहे या ठिकाणी. केरळीन पद्धतीची ही मशाज फार अत्यंत आपुलकीने प्रेमाने या ठिकाणी आदरणीय विनाशुल्क गारोळे सर या ठिकाणी मशाज करीत आहेत. विनाशुल्क विनाशुल्क एक काटर विनाशुल्क दारू पिऊन दारू हे हो का हे पहा या की सर थोडं घ्या की माझं मला हे दिसू द्या सांग कॉमेंटी जरा घेतली नाही घेतली तिकडे घ्या आपण या ठिकाणी पाहत आहोत आलापुझा केरळ येथील हा समुद्र किनारा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा प्रवास आमचा चालू आहे. मुख्या मारणे झापडे मारणे अत्यंत सुगंधदायी वातावरणामध्ये आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी आदरणीय पूर्ण मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर OS असा आदरणीय श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे हे वयाच्या 89व्या वर्षात पदार्पण करीत असताना सुद्धा एखाद्या तरुणांना या ठिकाणी लाजवेल असा हा प्रवास अवघड ओझड नागमोडी रस्ता असताना सुद्धा या ठिकाणी हे करीत आहेत. त्यांचे मेहुणे वयाचे 75 वर्षी झालेली आहे तरी आम्हाला ते प्रवासामध्ये या ठिकाणी ऐकना गेलेत जुमानना गेले या ठिकाणी अत्यंत खळीमळीच्या वातावरणामध्ये हा प्रवास चालू आहे. हा या ठिकाणी केरळ झाल्याच्या नंतर आम्ही तिरुअनंतपुरम या केरळच्या राजधानीमध्ये जाणार आहोत आणि तेथे पद्मनाभ मंदिराची पाहणी आम्ही करणार आहोत. अगदी भारताला भारताचा खजिना त्या मंदिरामध्ये आहे. एक दरवाजा खुला आपल्याला माहिती आहे आपण वाचक आहात. या ठिकाणी या बोटीचा प्रवास चालू आहे सध्या तर. धन्यवाद युवराज पाटील.
ओके घरोळे सर खाजवाले.